नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आता आपण अँटिथेसिस हा फिगर्स ऑफ स्पीच बघणार आहोत अँटिथेसिस म्हणजे याचा सरळ आणि स्पष्ट अर्थ म्हणजे विरोधाभास या ठिकाणी आपण डेफिनेशन बघूया अ फिगर ऑफ स्पीच विच कॉन्ट्रास्ट अपोजिट आयडियाज वर्ड्स अँड कॉन्सेप्ट्स इन वन सेंटेन्स अँटिथेसिस म्हणजे काय तर जर एखाद्या ओळीमध्ये कॉन्ट्रास्ट म्हणजे विरोध किंवा अपोजिट म्हणजे विरुद्धार्थी कल्पना काही शब्द किंवा काही कॉन्सेप्ट्स जर वापरलेले असतील तर त्या ठिकाणी एन्थिथेसिस हा फिगर्स ऑफ स्पीच होतो हाव कॉन्ट्रास्टिंग वर्ड्स लाईक बिटर स्वीट डार्क लाईट एक्सेट्रा म्हणजे बघा या ठिकाणी लक्षात बिटर आणि स्वीट हे अपोजिट वर्ड्स आहेत डार्क अँड लाईट अंधार आणि उजेड म्हणजे तुमच्या लक्षात येईल का कशा पद्धतीने अपोजिट आयडियाज वापरलेल्या असतात आर नॉट अँटिथेसिस पण या ठिकाणी हा अँटीथेसिस नाही आहे टू बी अन अँटेथेसिस अ सेंटेन्स शुड हॅव अ कॉन्ट्राडिक्टिंग वर्ड्स पोझिशन इन अ बॅलन्स्ड वे इन अ फ्रेज ऑर क्लॉज की तो त्या फ्रेजमध्ये किंवा क्लॉज म्हणजे वाक्यामध्ये त्या ठिकाणी तो परफेक्टली त्या ठिकाणी बॅलन्स किंवा त्या ठिकाणी तो परफेक्टली बसला पाहिजे अँटिथेसिस एक्झाम्पल्स कॅन बी कॉमनली स्पॉटेड इन नॉवेल्स पोईम्स अँड कोड्स अँटिथेसिस हे फिगर्स ऑफ स्पीच हे कॉमनली नॉवेल्स ड्रामाज पोएम्स किंवा कोट्समध्ये वापरलेलं असतं म्हणजे विद्यार्थी मित्रांनो डायरेक्टली जर विदु विरुद्धार्थी शब्द असतील तर त्या ठिकाणी तुम्ही त्याला अँटीथेसिस म्हणू शकत नाहीत त्या ठिकाणी त्या ओळीमध्ये त्या पद्धतीने तो ते त्या ठिकाणी ते सुटेबल झालं पाहिजे आणि त्या दोन ओळी एकमेकांच्या काय असल्या पाहिजेत अपोजिट त्या आयडियाज असायला हव्यात मराठीमध्ये बघूया एकाच वाक्यात दोन परस्पर विरोधी कल्पना वापरून दोन्ही कल्पनांवर भर देण्यासाठी हा अलंकार वापरतात म्हणजे दोन वाक्यांमध्ये किंवा दोन ओळींमध्ये जर परस्पर विरोधी त्या ठिकाणी कल्पना असेल किंवा त्या ठिकाणी त्या ते त्यांचा अर्थ असेल तर त्यावेळेस अँटीथेसिस हा फिगर्स ऑफ स्पीच होतो आता या ठिकाणी समजण्यासाठी काही उदाहरणं बघूया नंबर वन इफ यू विन आय विल बी लूज जर तू जिंकला तर मी हरेल म्हणजे या ठिकाणी आपल्या लक्षात येईल की दोन्ही वाक्य हे एकमेकांच्या काय आहेत परस्पर विरोधी आहेत म्हणजे या ठिकाणी विरोध दिसतो अपोजिट आयडियाज दिसत आहेत मग या ठिकाणी आपण एक्सप्लेनेशन असं देऊ अपोजिट आयडियाज आर एक्सप्रेस्ड इन द सेम लाईन बघा या ठिकाणी त्या आरचं थोडंसं हे झालं ते बघून घ्या की अपोजिट आयडियाज आर एक्सप्रेस इन द सेम लाईन सेकंड लाईन बघूया हाऊ वी ट्रीट अवर लवड वन्स यंग अँड ओल्ड या ठिकाणी आपल्या लक्षात येईल का यंग अँड ओल्ड हे अपोजिट आयडियाज आर एक्सप्रेस्ड इन द लाईन की ह्या लाईनमध्ये त्यांनी वापरलेला आहे आरची स्पेलिंग थोडीशी थोडी मिस्टेक झाली ती तुम्ही रिकरेक्ट करून घ्यावी नंबर थ्री आय सेलिब्रेट व्हर्च्यू अँड वायसेस या ठिकाणी बघा की अपोजिट आयडियाज आर एक्सप्रेस्ड इन द सेम लाईन व्हर्च्यु अँड वायसेस या अपोजिट आयडियाज आहेत की ज्याला कशाने जॉईन केलेलं आहे अँडने या ठिकाणी जॉईन केलेला आहे सो वी कॅन कॉल इट हिअर एंटीथिसिस आता है, हे जे सेंटेन्स आहे किंवा ही जी लाईन आहे आय सेलिब्रेट व्हर्च्यू अँड हा पॅराडॉक्स हा फिगर्स ऑफ स्पीचसुद्धा होतो हां तर त्या ठिकाणी आपण त्यांना दोन विरुद्धार्थी कॉन्ट्राडिक्ट शब्द म्हणून त्यांचा वापर केला विपरीत अर्थ सांगणारे आणि या ठिकाणी अपोजिट आयडियाजमध्ये आपण त्याला काय आहे कन्सिडर करतो म्हणून या ठिकाणी अँटीथेसीसुद्धा होतो आणि जर आपण त्याला कॉन्ट्राडिक्टरी वर्ड्स म्हटलं तर त्या ठिकाणी तो काय होतो पॅराडॉक्ससुद्धा बनतो धन्यवाद